सर जरा स्टॉल बद्दल माहिती द्या. सर तुमचं पहिल्यांदा स्वागत. धन्यवाद. आमच्या विषय आहे गुणवत्तेसाठी शालेय व्यवस्थापन समितीची भूमिका. आमच्या शाळेचं पहिल्यांदा स्वरूप आहे अशा प्रकारची जुनी शाळा होती, त्याच्यामध्ये बदल करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली होती ग्रामस्थांनी म्हणजे शाळा व्यवस्थापन समितीने. हे शाळा व्यवस्थापन समितीचं आमच्या या बैठकीवर आपल्याला दिसतंय की हे महाराष्ट्र राज्याने प्रकाशित केलं, केवळ त्यांनी काम केल्यामुळेच आणि याच्यामध्ये त्यांचं योगदान की प्रत्येक वेळेस खेडेगावामध्ये शहरापासून 20 किलोमीटर अंतरावर डोंगरामध्ये आमची शाळा आहे आणि लोक मेहनत करतात, ही गावाकडे असणारे लोक मेहनत करतात. त्याच्यातून त्यांनी जे मेंदीला हे आपल्याला दिसणारी गार्डन आहे किंवा हे नवीन नवीन उपक्रम आपण हाती घेतले, विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढते, विद्यार्थी काय करतात हे फक्त आपण पालकांना सांगायचं. त्यांच्या कविता लेखन विद्यार्थ्यांनी केलं, त्यांच्या हस्ते फक्त तुम्ही प्रकाशन केलं म्हणजे त्यांना आनंद वाटतो की आमच्या मुलांनी काहीतरी केलेलं आहे. हस्तलिखितामध्ये त्यांचं विविध गोष्टी याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या आहेत. विद्यार्थी हे 10 वर्षानंतर ते बघू शकतात की मी 10 वर्षापूर्वी काय केलं, हे स्वप्न त्यांना राखून ठेवलेलं आहे. लोकांना आनंद वाटतो की आमच्या विद्यार्थ्यांसाठी काहीतरी होतो. विविध स्पर्धा घेतल्या जातात, स्पर्धांसाठी मग ते स्वतःच्या पैशाने परंतु मुंबईमधून डोनेट करून येतात. विविध दरवर्षाला आमच्या 3 दिवस आपलं शालेय क्रीडा स्पर्धांचा वगैरे सगळ्या विविध प्रकारच्या स्पर्धा केल्या जातात. राज्याच्या स्पर्धा आणि जिल्ह्याच्या स्पर्धांमध्ये सुद्धा आमच्या विद्यार्थ्यांनी भाग घेतलेला होता. जिल्ह्यामध्ये निबंध लेखनामध्ये ही 7वीची विद्यार्थिनी बीए बीकॉमच्या विद्यार्थ्यांच्या बरोबर लढली आणि तिचा दुसरा क्रमांक आला. राज्यामध्ये तिचा दुसरा क्रमांक आला हे स्वच्छता मंत्री, पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, त्याप्रमाणे हरिभाऊ भाऊ बागडे ही एक विद्यार्थिनी आहे की वक्तृत्वमध्ये ती गेलेली आहे. म्हणजे खेड्यातले विद्यार्थी वरपर्यंत आपण बोलू शकतोय, त्यांना आज आमच्याकडे अँकरिंग करण्यासाठी आमची गरज लागत नाही. आमच्या छोट्या छोट्या विद्यार्थ्यांनी करतात, त्यांनी त्यांची रिदम करून दिली, फक्त त्यांना आपण त्यांना सवय लावून दिल्यानंतर ते करतात. ह्या विद्यार्थ्यांनी नुसते पैसे आपल्यासाठी ठेवायचे नव्हते, ते पुन्हा शाळेसाठी द्यावे म्हणून तिने तिच्या ह्याच्यामध्ये शाळेसाठी शिलाई मशीन दिली. बाईंचं स्वप्न होतं की आपल्या शाळेमध्ये शिलाई मशीन असावी. विद्यार्थिनीसाठी त्यांनी नंतर आज तिथं थांबणार आहे तर गावामध्ये प्लॅस्टिक मुक्त करण्यासाठी जवळजवळ 500 पिशव्या शिवल्या त्यांनी आणि त्या विद्यार्थ्यांना कपडे डोनेट केले, सरांकडनं मागून घेतले. कुणाकडचे जुने कपडे असतील त्याचा सगळा विनोद म्हणजे घनकचऱ्याचं नायनाट केलं आणि हे अभ्यासाच्या व्यतिरिक्त केलं जातं. आमची शाळा 24 तास उघडी असते, कधीही तुम्ही गेलात तरी त्या ठिकाणी विद्यार्थी तुम्हाला काम करताना दिसतील. किंवा आमच्या लोकांनी सुद्धा निर्णय घेतला की विद्यार्थ्यांचा अभ्यास व्हावा म्हणून संध्याकाळी 6:30 ते 8:30 कोणत्याही प्रकारच्या घरामध्ये टीव्हीचा आवाज येणार नाही. अभ्यासिका चालू होते की विद्यार्थी शिकावे. आज आमचे विद्यार्थी सेमी इंग्लिशला म्हणजे खेड्यातून सेमी इंग्लिशला गेले, ते 10वी 12वीमध्ये शहरातल्या विद्यार्थ्यांच्या बरोबर झुंज देतात आणि आपलं हे ह्या ठिकाणी करण्याचं केवळ पालकांनी आपल्याला मदत केली, आपण त्यांना मदत केली, विद्यार्थ्यांचं सार्थक होईल वेगवेगळ्या प्रकारचे. आता या ठिकाणी आमच्या शाळेला भेट देण्यासाठी यू उमा कबड्डीचे जे होणार आहे झरीना स्क्रूवाला, त्यांची पूर्ण टीम येऊन गेली. त्याने आपल्या शाळेला जवळजवळ 3 लाखाचं साहित्य दिलेलं आहे म्हणजे मिरवताना. आणि स्वच्छतेच्या याच्यामध्ये कोकण विभागामध्ये ज्यावेळी स्पर्धेत उतरलं त्यावेळेस आमचा प्रथम क्रमांक आला. हा तो पुरस्कार आहे कोकण विभागामध्ये 1 लाख रुपये पुरस्कार. ही स्पर्धा राज्यात झाली त्याच्यामध्ये सुद्धा आमची शाळा प्रथम आली साने गुरुजी पुरस्कार स्वच्छ शाळा म्हणून. त्याच्यासाठी आम्हाला 3 लाखाचा पुरस्कार मिळाला. नंतर पूर्ण जिल्ह्यामध्ये समजलं. आज आमच्याकडे जिल्ह्यातल्या सगळ्या एसएनसी येऊन गेल्यात आणि त्यांनी वसा घेतला. जे एसएनसी मध्ये सुद्धा भांडणारे असतील आम्ही त्यांना पहिल्यांदा सांगितलं शिक्षकांचे फोन आले तर आपल्या एसएनसीला क्रॉस करणारी जेवढी मंडळी असेल त्यांना तुम्ही आमच्याकडनं आम्ही त्यांचं परिवर्तन करू. आणि ह्या शाळेनी ज्या वेळेस आणले त्यांच्याकडचे 2 पार्टीतले लोक होते, जेपी सदस्य होते, त्यांना एकत्र आले, त्यांना आमच्या शाळेला आमच्या मुलांनी त्यांच्याशी हितगुज केलं आणि त्यांनी तिथं शपथ घेतली की सर आम्ही आमच्या गावातून तुमच्या साठी शाळा करू. आज ह्या शाळेमध्ये सुद्धा 5.5 लाखाचं इन्स्ट्रुमेंट त्यांनी जमा केलं आणि आदर्श शाळा बनवण्याचं. दर बुधवार आणि शुक्रवारी आणली, शनिवारी दूध आणि लागणाऱ्या वह्या पुस्तकं आणि कॉम्प्युटर वगैरे प्रत्येक शाळेला त्यांनी दिलेले आहेत. केवळ त्यांच्याकडे काम करणारे आमच्या शाळेचे माजी विद्यार्थी, आज माजी विद्यार्थी आपण म्हणतो व माजी विद्यार्थ्यांकडून सगळं मिळावं तेच केलं जातं. आमच्या शाळेचं ह्या ठिकाणी गेट दिसतो का कमान दिसते, ही कमान एका रात्रीत उभी करण्यासाठी ठरलं की ग्रामीण गुणवत्तेच्या परीक्षणासाठी जिल्ह्यातली कमिटी येणार होती आणि समोर गेट दिसत नाही म्हणून अधिकाऱ्यांनी ध्यास धरला, फोन लावले मुंबईच्या मंडळाने ताबडतोब सांगितलं
10,000 रुपये पाठवून दिले. साहित्य आलं रात्रीत बनवलं, सकाळी पेंटिंग गेलं, सकाळी अधिकारी आल्यानंतर बोलले किंवा हे कोणी एसएमसीचं हे सगळं बोलले किंवा हे कोणी एसएमसीचं हे सगळं योगदान. ज्यावेळेस शाळेमध्ये आपण चांगल्या प्रकारचे उपक्रम राबवतो त्यावेळेस त्यांनाही ध्यास असतो की आपली शाळा त्यांना शब्द दिला होता, तुम्ही जर मदत केली तर तुमची शाळा महाराष्ट्रात देशभर पण तिचं नाव होईल. आणि हे महाराष्ट्र शासनानं 2014-15 साठी हे पॅम्पलेट छापलं होतं. जवळजवळ 9.5 लाख या प्रती एसएमसीच्या हातामध्ये गेली. त्याच्यानंतर ह्या ठिकाणी 10 मिनिटाची पीपीटी गेल्या वर्षी केलेली शाळा व्यवस्थापन आराखडा ते संपूर्ण बैठकीमध्ये जे मांडलं गेलं ते ह्या शाळेचं पूर्ण महाराष्ट्रभर मांडलं गेलं. त्यांनाही आनंद झाला, विद्यार्थ्यांचाही विकास होतो असं प्रत्येक शाळेने प्रत्येक एसएमसीने हा ध्यास धरून आपली शाळा राज्यापर्यंत कशी पोहोचेल, जे गाव करेल ते काय राव काय करेल हेच ध्यास धरायचं. ह्या गावाचं वैशिष्ट्य सांगायचं तर ते कोणत्याही पक्षाकडे जात नाही. त्यांच्या स्वतःचं एक दुकान, एका दुकानातनं जवळजवळ 40 लाखाची कामं गावामध्ये सगळ्या सुख सोयी केलेल्या. खेडेगाव आहे पण सुंदर नमुनेदार स्वच्छतेचं त्या ठिकाणी तुम्हाला म्हणजे लवलेश मिळणार नाही. ह्या मुलींसाठी सुद्धा आमच्या या ठिकाणी सगळ्या प्रकारचे उपक्रम ठिकाणी राबवले जातात. त्या ठिकाणी वेगवेगळे नवीन पिक्चर जरी आले तरी विद्यार्थ्यांना करमणुकीचं साधन म्हणून ई लर्निंग प्रोजेक्टवर नवीन नवीन पिक्चर आले त्याचं शैक्षणिक ते दाखवतात. विद्यार्थी ते काम करत असतात, आमचं त्या ठिकाणी कामच नाही. आता सरांनी सांगितलं की जे आपण ॲप वगैरे बघायचं ते विद्यार्थी आमच्या कॅबमध्ये सगळं आम्हाला तंत्रज्ञ हे सर लाभलेले आहेत, हे सर लाभलेले आहेत, त्यांच्याकडनं सगळी मदत होते. कॅबमध्ये विद्यार्थी बघतात. आज आम्ही इथं आमच्या शाळेमध्ये फक्त 3च शिक्षक, मी इकडे आले 2 शिक्षक, 7वीपर्यंत वर्ग आहे, परंतु शिक्षक नसले तरी अभ्यास करतात. ते ह्या उपक्रमातून त्यांना ध्यास लागलेला आहे की आपण आता मागं राहायचं नाही. प्रत्येक शाळेने असं मानस धरला तर आपण महाराष्ट्रापर्यंत नाही देशाच्या बाहेर सुद्धा आमच्याकडे ऑस्ट्रेलियाचं सुद्धा मानस शिरवून गेले की त्यांनी 3,000 झाडं दिली आणि त्याचं लागवड म्हणजे ह्यांच्या माध्यमातून 3,000 झाडं तुम्हाला पुरस्कारांची रक्कम मिळते त्याचा व्हिडिओ तुम्ही कसा करता? त्याच्यातच आम्ही टॅब घेतलेले आहेत, टॅब सगळे तुम्ही घेतले हो, त्याच्यातनं शाळेतनं घेतलेले आहे. त्याच्यानंतर आपलं सौंदर्य वाढवावं म्हणून आमच्या शाळेमध्ये फाउंटन बसवलेलं आहे. बाहेर आहेत आकर्षकता की किमान त्या ठिकाणी स्वर्ग वाटण्यासारखं ते. आणि महत्वाची गोष्ट, नियम आपण ठरवत नाही, लोकांनी ठरवलं बागेमध्ये. टॅब वगैरे आणताना तुम्ही सगळे प्रोसिजर सगळे प्रमाणे प्रोसिजर मध्ये सगळं आपल्या निधा मागवलं, त्याचा खर्च कसा होईल ते सगळं ऑनलाईन मागवून त्यांच्या समोर मांडलं, मंजूर करून घ्यायचं. एसएमसी चं टोटल ने टोटल त्याच्यामध्ये खड्याने खडा लिहावं. शुभेच्छा खूप खूप. नाव काय सर? रवींद्र पाटील. बर बर रवींद्र पाटील का? शैक्षणिक सातत्यपूर्ण भरपूर वजन आहे सर, बघू शकेल का? छोटीशी पॉलिथिन वाटते का तुम्हाला? याचं वेट किती असेल? जवळपास 5 किलो वरच आहे. पण एक छोटीशी पॉलिथिन ही वजन कसं उचलते आपण बघूया सर, फॉलो करणार. बघा आपण फेकून दिलाय ते मोठ्या वेटला. ठीक आहे, हे वाचते चांगलं त्याला करावा. आता हे पाहायला छोटंसं मॉडेल आहे, उष्णता वाहत आहे, उष्णता रोधक आहे. मल्टीपर्पज आहे. आपली जी कॉन्सन्ट्रेशन आहे फक्त 17 सेकंद राहते, कोणी जर इथून इथपर्यंत गेलं हे असं लाईट न लागतात सरळ, त्याला प्राथमिक शाळा वडगाव बांडे डाऊन किशोरवयीन मुलांचं शिक्षण.
चित्रलेखा ताई नमस्कार, लाईव आहात, तुमचं स्टॉल आहे मॅडम, तुमचं स्टॉल कुठे? टेक्नॉलॉजी छान दिले मॅडम, तुम्ही जे मार्गदर्शन करता ते रेकॉर्डेड युट्यूबवर वगैरे कुठे टाकलेले आहे का? माझ्या लिंक याच्यावरती माझ्या पालकांचे व्हिडिओ, विद्यार्थ्यांचे व्हिडिओ, कविता, माझ्या हे आलेले आर्टिकल माझ्या ब्लॉगवर आहेत. छान आहे. पुण्यामध्ये स्कॉलरशिपचा पण पॅटर्न आहे ना तुमच्या पुण्यामध्ये? इकडे हवेली मध्ये. छान आहे, लिहिलंय ते खूप सुंदर आहे. आणि मी युट्यूबचे दाखवतो आमच्या मुलींना व्हिडिओ. थँक्यू. अरे आधी हे दाखवत जातो पंकज, हे दाखव. आहे शाळा कोणती आहे ती अगोदर दाखवत जा. स्टॉल क्रमांक 4 आहे. नमस्कार सर, थोडं उपक्रमाबद्दल माहिती द्या. स्पोकन इंग्लिश ना सांगाल का? खूप सारं साहित्य बनवलं, खूप सारं आहे. प्रेरणा काय सर? प्रेरणा एकच आहे सर, की जी आपली इंग्रजी शाळेमध्ये मुलं ओळखत आहेत सर. खूप पैसे, प्रचंड पैसे खर्च होते. बरोबर. मग बदललं म्हणजे कधीपासून सुरुवात केली उपक्रमाला? 15-16 पासून संख्या वाढलेली. बर बर. आणि आमच्या पटामध्ये वाढ आहे. छान. आणि याचं काही असं प्रोसिजर काही लिहिलंय का तुम्ही? असं तयार करा म्हणजे सर्वांना उपयोगी होईल. छान आहे. साहित्याचा कसा वापर करता जरा सांगाल. रुबिक क्यूब आहे. वा छान. असं फिरवायचं आणि तयार करायचं. छान आहे. रुबिक क्यूबचा वापर छान केलाय. हे ऍनिमल्स शेळी चित्र आणि शब्द याचा सहसंबंध जोडतो. मांजर, कॅट याच्यापासून पहिले होईल. साहित्य भरपूर बनवले. आवडणार मुलांना, आवडते
याच्यापासून त्यांना खेळायला भेटत, फिरवायला त्यांना आवडतं. जुन्या काळातला कॅमेरा होता तसा, वेगवेगळी चित्र आहेत त्याच्यामध्ये. या चित्रामध्ये काय करणार, कसे चित्र हे त्याला ओळखायला लावायचं, त्यांनी ओळखलं की याच्यावर मला याच्याशी रिलेटेड वर्ड सांग. समजा ऍपल आहे, माइंड मॅप सर, मस्त गेम, लँग्वेज गेम्स या काही लिहिलेले आहेत का तुम्ही? ते ओनियन रिंग टॅग मध्ये शिकवतात ना? मी टॅग कोऑर्डिनेटर आहे. हो हो, मस्त मस्त, खूप छान. तुम्ही एक डिटेल प्रोसिजर लिहा, तुम्ही कसं गेला त्याच्यामध्ये. युट्यूबच लिंक ठीक आहे, पण तुमच्या युट्यूब चॅनलचं नाव कुठं? लिंकवर ठीक आहे, नाव टाकलं तरी खालच्या लिंक आणि एवढं टाईप नाही करणार. कोड ठेवायला पाहिजे, स्कॅन केला का लगेच चॅनल नाव ठेवा त्याच्यावर. तुमच्याकडे स्केच पेन असेल ना, वर नाव लिहून टाका चॅनल. छान बनवलंय, एकदम मस्त आहे. पोलादपूर पाचव्या नंबरचे. होणार मी तंत्रज्ञ सर, थोडी माहिती द्याल उपक्रम. या ठिकाणी सर जो स्टॉल आहे तो रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुका आहे, आणि त्या पोलादपूर तालुका हा दुर्गम तालुका आहे. परंतु अशा तालुक्यामध्ये सुद्धा सीएसआर फंड कसलाही नसताना सुद्धा त्या ठिकाणी 4.5 कोटीचा शैक्षणिक उठाव करून 4.5 कोटी संपूर्ण तालुका प्रगत करण्याचं काम आमच्या शिक्षण अधिकाऱ्यांच्या माध्यमातून झालेलं आहे. त्या ठिकाणी स्वदेश फाउंडेशन आहे, 1.61 कोटी योगदान दिलेलं आहे. एम्पनी फाउंडेशन सारखी संस्था आहे की ज्यांनी आम्हाला 2.5 कोटीचा इमारत बांधकाम दिलेलं आहे. स्वदेश तर तिकडे आहे ना, ती शाळा पहिल्या नंबरची, ती तुमची शाळा आहे का? रायगड जिल्ह्यात, रायगड जिल्ह्यात. बरोबर, छान, थँक्यू सर. लाईट्स कम करत आहे का? कळत नाही नेमकं आहे का विशेष शाळा. मॅडम थोडी माहिती द्याल. सगळे पालक मिळून आम्ही उपक्रम राबवतो. बर बर, हे आमचे अध्यक्ष आहेत. आणि हे सर्व विशेष मुलं करतात. बर बर, हे पण कागदात आहे का? हो, सुंदर एकदम. आणि समय पण असतो. हे सर्व विशेष मुलं बनवतात. बर बर बर, आमची शाळा आहे महानगरपालिकेची शाळा. हा, महानगरपालिकेची शाळा आहे. शाळा सुविधा म्हणजे आमच्याकडे सगळ्या सुविधा उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये मला वेगवेगळ्या स्पर्धा आहेत. सर्व शिक्षा अभियानासाठी आम्हाला साहित्य पण मिळतं. वस्तू वगैरे शाळेची व्यावसायिक भाषापूर्वक ट्रेनिंग आहे, जे ग्रीटिंग कार्ड बनवणे हे सर्व मांडलं आहे. वस्तू खूप छान बनवलं. सगळ्यांची स्किल आहे, स्किल हे करण्यात येतात.
याचं काय ते तुम्हाला वस्तू बनवून विकतात वगैरे असं? नाही अजूनपर्यंत विकत नाही, म्हणजे आमच्या इथे एनजीओस आहे, त्या आम्हाला सर्व वस्तू पुरवतात आणि त्या वस्तू पासून ते स्वतःच आमच्या मुलांना काहीतरी गिफ्ट आणून देतात. म्हणजे उत्पादक उपक्रम घेतात. उत्पादक. थँक्यू मॅडम. तुमचा अभिप्राय पंकज लिहिले नवनगर गुहागर 7 नंबर स्टॉल पालकाची शाळांना. सर स्टॉल बद्दल माहिती देता थोडी? नमस्कार. आम्ही जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक मराठी शाळा बिंदू नवानगर. आमचा विषय आहे पालकांची शाळा अध्यापनात कौशल्य विकासात मदत. सुरुवातीच्या वेळी 4 वर्षापूर्वी पालकांचा म्हणावा तसा प्रतिसाद नव्हता. नंतर आम्ही कंटिन्यू मीटिंग पालक भेट याद्वारे पालकांचा प्रतिसाद मिळवण्यामध्ये आम्ही यशस्वी ठरलो. पोहण्याचे प्रशिक्षण नंतर आपण व्हिडिओ पण बघू. चांगल्या पद्धतीने विद्यार्थी आता इथे पोहू शकतात आणि त्यासाठी पालकांची आम्हाला मदत झालेली आहे. पालक खर्च करतात का सगळं? टोटली प्रशिक्षण झाले उपक्रम सर्व उपक्रम त्या शिक्षकांना येत नाही. एखाद्या विषयामध्ये बरोबर. परंतु नृत्य असेल पोहणे असेल गावातले जे काही स्थानिक कलावंत आहेत किंवा ज्यांच्याकडे त्या कौशल्य आहेत त्या कौशल्याचा वापर मुलांना शिकवलं जातं. अच्छा. म्हणजे आता जे समुद्रात जाणारे कोळी आहेत त्यांच्याकडून पोहण्याचं प्रशिक्षण छान लागून आहे. म्हणते तुम्ही सुरक्षाविषयक सगळ्या गोष्टी बघ केलेल्या आहेत. जिल्ह्याभरात कार्यक्रम करतायत ह्या विद्यार्थ्यांनी आणि छान आहे ना. तुम्ही कलाला प्रेरणा देत प्रकारे तबला वादन आणि आणि सोनाली वरंडे आहेत कराटे आहे बघा एवढे प्रमाणपत्र विद्यार्थ्यांनी विभागीय लेवलला यश मिळवलं अगदी जिल्हा क्रमांक जिल्हा क्रीडाधिकारी यांच्या त्याच्यामध्ये सुद्धा दैदीप्यमान असं यश आमच्या शाळेला मिळालं. त्यामध्ये सोनाली वरंडे आपले पालक आहेत त्यांचं संगणक प्रशिक्षण सुद्धा स्वच्छता अभियान सर्वांगीण विकास अशा पद्धतीचे पालकांचा सहभाग. याच्यासाठी विशेष तासिका वगैरे का सुट्टीचे दिवस पण असेल? सुट्टीचे दिवस शनिवार आठवड्यातून 2 वेळा काही आठवड्यातून 2 वेळा घेतो आणि संगणक प्रशिक्षण आहे. आमची कॉलेजची मुलगी आहे आमची माझी विद्यार्थी ती कॉलेज केल्यानंतर आमचा जो संध्याचा कलेचा तास असतो त्या तासाला प्रशिक्षण मोफत लोकशाहीर बघा. दिलीप सावंत कार्यक्रम करतायत एलईडीचं उद्घाटन नेते पालकांनीच दिलंय आम्हाला कार्यक्रम. तिकडे बघा ते विज्ञानाच्या बद्दल ते माहिती देत आहेत. ते पण स्थानिकच आहेत म्हणजे स्थानिक जेवढे काही तुम्हाला उपलब्ध होतील साधन व्यक्ती सगळ्यांचा वापर. क्रीडा प्रशिक्षण आहे ना हे आमच्या विद्यार्थ्यांनी आहे जिल्हा स्तरावर 14 वर्ष सलग 14 वर्ष पहिला क्रमांक जिल्हा परिषद आणि त्यांची यावर्षी राज्यात निवड झाली होती. परंतु विभागात आम्हाला काही पुन्हा बोलवलं नाही. राज्यामध्ये आमच्या 3 मुली बच्चा आणि प्रत्येकाने योगाभ्यास आहे तो आम्ही परिपाठाला. किती शिक्षक आहेत पट किती? 5 शिक्षक आणि पट किती? 102 पट आहे. सुरुवातीला कमी होता वाढलं पासून टिकाऊ असं पण उपक्रम छान खूप छान. मुळात पालकांचा सहभाग हा खूप चांगला आणि आमचे शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य आले. बरं बरं बरं. मी एवढा वेळ काढता याच्यावर लक्षात आलं जिल्हाभरात त्यांचे कार्यक्रम काही युट्यूब चॅनल वगैरे काही फेसबुक पेज चॅनल काढा हा फेसबुक पेज काढा सगळ्यांना कळालं पाहिजे. ऍप वगैरे केलेले आहे तुमच्या जेवढ्या ऍक्टिव्हिटीज आहेत ना युट्यूबवर होत्या तर लाईव्ह चालू प्राधिकरण
दिवस झाले. थोडं मला माहिती आम्ही या ठिकाणी घेताना पुस्तक बघितलंय आम्ही. हा, आम्ही त्या प्रकारची हस्तपुस्तिका तयार केली पेपर मध्ये वाचून आणि प्रत्यक्ष साहित्याच्या द्वारे फ्लेक्स पाहिले. आम्ही ते तीन प्रकारे केले. अर्थ काय चार ते आम्ही सांगतोय. चार अर्थ लक्षात आले सक्रिय असते. हे सगळं करत असताना सर एक क्रम आहे भागाकार. या क्रमाने जर तुम्ही भागाकार मुलांना शिकवलात तो अतिशय सोपा. कारण भागाकारावर पुढे बरेच टाकलं सगळ्यांना बघितलंय ना हे लाईव्ह लोक. तिसरी वारी मध्ये तुम्ही वाटत होत नाही मागच्या सांगा थोडं या सोप्या भागाकाराच्या पद्धतीसाठी आपण भरपूर साहित्य वापरलेलं गणित पण चाळी म्हणतात. या गणिती चाळीमध्ये रबरी टोपरे बसवत आहेत याच्यातून मुलांना समान गणित पेटीमध्ये आहे याला गणिती चाळी म्हणतात. मॅथमॅट याचा वापर होतो. त्यानंतर हे दशक सांडील बरोबर आणि हे सुटेल हे पण आपल्या स्थानिक किमतीचा संच याला प्लेस व्हॅल्यू किट म्हणतात. प्लेस हे पण आपल्या गणित पेटीमध्ये आहे आणि हे प्रामाणिक साहित्य आहे. आईस्क्रीमच्या काड्या याचे आपण दशक करू शकतो. हे सुद्धा आकाराने सारखे असल्यामुळे मुलं सहज रबरच्या साहाय्याने दशक बनवतील त्याला सुट्ट पण करतील. म्हणून हे हँडी साहित्य आहे. बरोबर. याच्यामध्ये जर मला 12 दाखवायचे असतील बघा एक दशक दोन एक की नाही. बरोबर. आणि हे जर 12 एकच दाखवायचे असतील तर हे सुट्टे करा म्हणजे इथे तुम्हाला सहज सांगायचे ते किंमत आहे कळते. त्याच्यानंतर कोठे आहे छोटबॉल आहे हे सगळं आपण त्यामध्ये दशक ते नाणी आणि एक त्याच्या साह्याने पण आपल्याला संख्या दाखवत आहे आणि याचा सहज आपल्याला भागाकारामध्ये एक प्रभावी साहित्य की या चौकटी वेळी जर आपण भागाकार सोडवला तर नक्कीच मुलं सहज म्हणून आरंभिक फलक लेखन या अनुषंगाने हे पण आहे रबराचा उपयोग करता येईल आणि अजून चांगलं त्याच्यामध्ये प्रामाणिकता आहे असे जोडो ब्लॉक आपल्या गणित पेटीमध्ये आहे. धन्यवाद. नमस्ते. थँक्यू.
चला टीम भारी बन व्हिडिओ केला का लाईव्ह चालू लाईव्ह लाईव्ह फेसबुकवर हा नाही नाही आपल्या याच्यावर युट्यूबवर ओके व्हीआर बॉक्स आहे इथे आहे का व्हीआर बॉक्स अच्छा अलेक्सा पण व्हीआर बॉक्सचा वापर आहे ते नंतर अलेक्साचा इंग्लिश लर्निंग दादू बोलते का काही रोबोट हा बोलते बोलते सेम रोबोट आहे नागनाथ विभूतींचा पण होता ना मागे अशा प्रकारे इन्स्टॉल मुलांना बोलण्यासाठी आम्ही हा रोबोट The X-Men are fictional team. Sarko, Rao, Manapa, Marathi, Shara, Kandamali, Mumbai. The Bauli. Ganu, Kulata. Thank you. NCF, SCF, Shagra. Kukchan. Patte Pustakachi, Bhumika. एवढा डीप विचार केला नाही चालले हा मॅडम तुम्ही सांगाल स्टॉक आपण शिकलेली पाठ्यपुस्तकं आणि बिलकुल बिलकुल कालानुरूप तो आदर्श लोकल टू ग्लोबल स्थानिक कडून आपण नवतेकडे परंपरेतून नवतेकडे कसे आपण जाऊ याच्यासाठी नेटवर्क बिल्डिंग खूप आवश्यक होतं आणि माननीय पंतप्रधान मोदी त्यांचा अपग्रेड स्किल्स स्किल इन इंडिया किंवा मेक इन इंडिया त्याला कुठेतरी आपल्याला महत्व दिलं पाहिजे कृतींच्या स्वरूपात कसं लोगो दाखवला किंवा चित्र समोर ठेवलं आता मॅडमने हा जो टास्क दिला आहे त्याच्यावर आपल्याला विचार करायचा आहे त्याच्यावर आपल्याला लिहिते व्हायचंय आणि अशा प्रकारे त्यांची संपूर्ण विषय अनुभव कौशल्य अभिवृद्धी जी आहे ती वाढीस लागते आणि ते पुस्तक आपल्याला आपलं वाटतं हे इथपर्यंत थांबलेलं नाहीये त्यांनी समाजाभिमुख होण्यासाठी माझं मूल नेमकं कुठे आहे हे पालकांनाही कळलं पाहिजे म्हणून आपण या क्युआर पुस्तकाशी संदर्भित जे काही साहित्य आहे ते डिरेक्टली एकदा आपल्याला दीक्षा ऍपला शिक्षकांनी केलेले शैक्षणिक प्रयोग त्याच्याशी हे लिंक करतं आणि संपूर्ण व्हिडिओज किंवा युट्यूबवरती असलेल्या काही वेगळ्या क्लिप्स या त्याला संदर्भ साहित्य म्हणून वापरता येतात त्यामुळे मोबाईल हा त्यांचा मित्र झालेला आहे आणि हा मोबाईल मित्र कसा एक तुम्ही पण करून पहा म्हणजे मोबाईल हा मुलांच्या हातात द्यायचा नाही पण आता तो द्यायचा आहे कारण तो त्याचा मित्र झालेला आहे ते कसं ते पौर्णिमा मॅडम एक्सप्लेन तंत्रज्ञानाकडे जाऊया तर तंत्रज्ञान
करावे. अगेन इंस्ट्रक्शन की सूचना का निर्देश का पालन कैसे करना है. अब सात नंबर बटन प्रेस है तो बीप होती है, लाइट होती है. एंड विच एक्टिविटी इज गिवेन ओवर हियर फॉर सेवन नंबर, इसमें से ढूंढ के करा सकते हैं या हमारे अपने कुछ क्लास में करा लीजिए तो